तुमची मॅच? एक तर तूच लेट आलीस. अरे आताच लेक्चर झालं मॅथ्सच. अजून कोरोनामुळे कॉलेज कधी सुरू होतात हे माहित नाही, आणि तोपर्यंत एवढी सिन्सिअरिटी. आणि अभ्यासाबरोबर जरा बातम्या पण बघत जा, पॅटर्न चेंज होणार आहे. पण चेंज झालेला पॅटर्न हा 2 वर्षांनी लागू होणार आहे हे माहितीये का तुला? मी कालच बघितलं बातम्यांमध्ये. अरे हाच तर उद्देश आहे श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा. निवांत वेळेत जर अभ्यास सुरू केला तर आपलेच बेसिक्स क्लिअर होतील. उगाच नाही आहे ही टॉपर. शांततेच्या काळात जर जास्त घाम घाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडतं. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश विट्याच्या श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीमध्ये. इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. नमस्कार, मी सागर गोतपागर वज्रधारी न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. पदवीधर निवडणुकीचे पडघम आता वाजू लागलेले आहेत. प्रचारसभा, व्यक्तिगत भेटी, दौरे या सगळ्यांनी आता महाराष्ट्र खळबळून जागा झालेला आहे. या सगळ्या प्रचारांच्या फैरीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे, पण पदवीधरांच्या एकूणच प्रश्नांवरती काम करणारे जे वेगवेगळे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना पदवीधरांचे नेमके प्रश्न काय आहेत याची जाणीव आहे का? त्यांच्याकडं नेमका अजेंडा कोणता आहे? या सगळ्यावरती वज्रधारी न्यूज आता लक्ष ठेवून आहे. याच्यावरती आपण याचा वेगवेगळा जो आढावा आहे तो घेत राहणार आहोत. आज आपल्यासोबत पदवीधर निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षाच्या वतीनं उभं राहिलेले अमोल पवार, डॉक्टर अमोल पवार हे आहेत. आपण त्यांच्याकडून त्यांच्या उमेदवारीमागची कारणं आणि भविष्यात त्यांचा पदवीधरांच्यासाठीचा जो अजेंडा आहे तो जाणून घेणार आहोत. स्वागत आहे आपलं. नमस्कार. आम आदमी पक्षाच्या कडून आपण जी उमेदवारी घेतलेली आहे आणि पदवीधरांच्यासाठीचा जो कार्यक्रम जाहीर केला आहे, या उमेदवारीमागं काय नेमका उद्देश आहे? आता आपल्या सर्वांना माहीत आहे की विधान परिषदेमध्ये 78 आमदार असतात, त्याच्यापैकी 1/6 म्हणजे हे पदवीधर आणि शिक्षक असतात. त्याच्यापैकी 14 पैकी 7 आमदार हे पदवीधर असतात आणि 7 शिक्षक आमदार असतात. तर हा विधान परिषदेमध्ये हे आमदार जे निवडून जायचं किंवा त्याच्यासाठीची जी संविधानिक जी तरतूद केलेली आहे ही पूर्णपणे वेगळी आहे. ज्या कारणासाठी उच्च सभागृह आपण जे म्हणतो विधान परिषदेमध्ये जाताना हा एक बुद्धिजीवी वर्ग त्या ठिकाणी अपेक्षित असताना, आत्ता सध्या आपण पाहतो आहे की वेगवेगळे पक्षातील ज्याने ज्याने उमेदवारी दिलेली आहे ती लोक ह्यांचा पदवीधराच्या संबंधित लांबपर्यंत कुठेही त्यांचा संबंध येत नाही आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि गेल्या 5-6 निवडणुकीमध्ये सुद्धा तेच प्रस्थापित लोक त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि त्यांनी आजपर्यंत पदवीधरांचा कोणताही प्रश्न सोडला नाही आहे. म्हणून या ठिकाणी आम आदमी पक्षानं ज्या पद्धतीनं दिल्लीमध्ये सर्वसामान्य लोकांचं जे मूलभूत प्रश्न आहेत त्यामध्ये शिक्षण असेल, आरोग्य असेल, वीज आणि पाणी याबाबत जे प्रचंड मोठं काम केलं आहे. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे यांचे रवींद्र मिनी स्टोअर्स आपल्या सेवेत. खास दिवाळीनिमित्त सर्व मिनी स्टोअर्समध्ये 50% डिस्काउंट, भरपूर व्हरायटीची धूम, दैनंदिन व शुभ कार्यासाठी 365 दिवस ऑफर्स व डिस्काउंट. रवींद्र मिनी स्टोअर्सचा माल कोणत्याही शाखेत चेंज करू शकता. तोच दर, तीच सेवा. आजच जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या. मुक्काम पोस्ट सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. त्याच धर्तीवरती आपण या ठिकाणी प्रामाणिकपणे हे प्रश्न पदवीधरांचे सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. काय नेमका कृती कार्यक्रम आहे पदवीधरांच्यासाठी? तुम्ही जर निवडून आला भविष्यात तर काय करणार आहात? आम्ही या निवडणुकीमध्ये एक इनोव्हेटिव्ह कल्पना घेऊन आलेलो आहोत की एक वचननामा आम्ही आणलेला आहे आणि जो वचननामा जो असणार आहे तो फक्त अशा फुकाच्या घोषणा नसणार आहेत. ह्या ॲक्च्युअलमध्ये हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे सॉल्व्ह करण्याचा जो कृतिशील उपक्रम किंवा कार्यक्रम असणार आहे तो संपूर्ण उपक्रम किंवा कार्यक्रम किंवा आमचा जो वचननामा एजेंडा आहे तो आम्ही 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती अक्षरशः लिहून आपण लोकांच्या पुढे देतो आहे. शपथपत्राच्या माध्यमातून आपण हे पुढं मांडतो आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं जे शैक्षणिक ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये पहिली जी गोष्ट आहे ती जुनी पेन्शन ही पूर्ण देशामध्ये बंद करण्यात आलेली आहे 2000 सालापासून. तर 2000 सालाच्या नंतर जी लोकं या ठिकाणी
त्यामध्ये अपॉइंट झालेले आहेत त्यांना जुनी पेन्शन मिळत नाही आहे. तर जुनी पेन्शन मिळवण्यासाठी आम आदमी पक्षानं दिल्लीमध्ये यासाठी तरतूद केलेली आहे, हे प्रामुख्य आहे. त्याच्यानंतर CHB लोकांचा प्रश्न आहे, तसंच विनाअनुदानित जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठीचा प्रश्न आहे. आणि शिक्षणासाठीचं जे बजेट आहे ते फार तोकडं बजेट हे महाराष्ट्र सरकारकडे आहे, तर ते दिल्लीमध्ये 26% बजेट आहे. तर शिक्षणाच्या बाबतीत बदल करणं हे प्रामुख्यानं एक गोष्ट असणार आहे. दुसरं आहे आरोग्याच्या बाबतीत. आपल्याला सर्वांना माहिती आहे की डॉक्टरांच्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात असुरक्षितता तयार झालेली आहे. म्हणजे काय की डॉक्टरांना काम करताना जे वातावरण पाहिजे ते वातावरण आता सध्या नाही. डॉक्टरांच्यावर होणारे हल्ले असतील, त्यांच्यावरती हॉस्पिटल तोडफोड असेल, तर ह्या गोष्टींना डॉक्टरांच्यामध्ये सुरक्षितता निर्माण होण्यासाठी, त्यांची सुरक्षित भावना निर्माण होण्यासाठी जे कायदे आहेत ते अत्यंत कडक कायदे करणं गरजेचं आहेत. अजामीनपात्र गुन्हे दाखल करता आले पाहिजेत. अशा रीतीचं डॉक्टरांसाठीचं सुरक्षितता होण्यासाठीसाठी आपण कटिबद्ध आहोत. हा झाला डॉक्टरांसाठी. परंतु डॉक्टर पेशंट रिलेशन सुधारावे म्हणून जी इथिकल प्रॅक्टिस असते ते इथिकल प्रॅक्टिससुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये घडवण्यात यावी यासाठीसुद्धा आपण पुढाकार घेणार आहोत. हे दुसरी गोष्ट झाली. तसंच याच्यामध्ये बेरोजगारीचा प्रश्न फार मोठा आहे. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की बेरोजगारी ह्या संपूर्ण देशाचा हा फार मोठा प्रश्न आहे. आणि त्यामध्ये संघटित असंघटित लोकांचा बेरोजगारीचा प्रश्न आहे. आपल्याला आता ह्याच्यामध्ये पदवीधरसुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगार आहेत. शिक्षक बेरोजगार आहेत, इंजिनियर्स मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक बेरोजगारी आहेत. ह्याच्यावरती फार मूलभूत प्रश्नांच्यावरती नियोजन करणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण असतानाच स्किल ओरिएंटेड हे प्रोग्राम दिले गेले पाहिजेत. आणि रोजगार निर्मितीसाठी एम्प्लॉयमेंट एक्सचेंज नावाची आम्ही त्या ठिकाणी एक तरतूद करण्यासाठी आम्ही पाठपुराव करणार आहोत. हा बेरोजगाराचा प्रश्न हा फक्त ठराविक लोकांच्या पुरता नाही, ब्रॉड हा प्रश्न आहे. तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या संघटनांना, वेगवेगळ्या जे ह्याच्यामध्ये काम करतात त्यांना एकत्र घेऊन ज्याच्यात सोल्युशन काय आहे याच्यावरती विचारपूर्वक करून त्याचा पाठपुरावा आपण करणार आहे. दुसरं आपल्याला माहीत आहे की सांगली, कोल्हापूर आणि कराड ह्या भागामध्ये मागच्या वर्षी महापूर येऊन गेलेला होता. या महापुरामध्ये सर्वसामान्य लोकांच्या बरोबर कित्येक पदवीधर लोकांचे सुद्धा जीवन उद्ध्वस्त झालेलं होतं, घरं उद्ध्वस्त झालेली होती, उद्योजक बऱ्यापैकी लोकांना त्रास झालेला होता, मोठ्या प्रमाणात व्यावसायिक लोकांचं नुकसान झालेलं होतं. तर ह्या सर्व लोकांसाठी हे महापूर पुन्हा पुन्हा येऊ नये म्हणून ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्याच्यासाठी आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केलेली आहे ऑलरेडी 1 वर्षापासून. तर येणाऱ्या काळामध्ये हे पुन्हा पूर येऊ नये म्हणून ह्याचा पाठपुरावा मोठ्या प्रमाणात करण्यात येईल आणि त्याच्यासाठी आपण वचनबद्ध आहोत. तसंच महामार्गाच्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं लोकांच्या जमिनी बळकावण्याचा जो षड्यंत्र करण्यात येत आहे त्यासाठी आपण महामार्ग संघर्ष समितीच्या माध्यमातून हे सगळे प्रश्न आणि लोकांना न्याय आणि नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न ऑलरेडी आम्ही 4 वर्षापासून करतो. येणाऱ्या काळात पण ही लढा मोठा करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. या निवडणुकीमध्ये तुमचे विरोधक जे आहेत ते मातब्बर आहेत, पैशाच्या दृष्टीने असेल किंवा कारखानदारी असेल, शिक्षण संस्था असतील, तुम्ही काय घेऊन लोकांच्या पर्यंत जाणार? कारण आता समोरचा उमेदवार आहे तो सगळ्यात हे आहे, आणि यामध्ये तुम्ही लोकांना कसं अपील करणार आहे, काय तुमचं काम घेऊन जाणार आहात? बरोबर. येणाऱ्या काळामध्ये ही जी पदवीधर इलेक्शन आहे ते फार स्पेसिफिक पदवीधर ज्याने ज्याने रजिस्ट्रेशन केलेलं आहे, नोंदणी केलेली आहे, अशा लोकांच्यासाठीची मर्यादित इलेक्शन असल्यामुळं हे जे आपला जो एजेंडा आहे, वचननामा आहे, आपले जे काम करण्याचं जे आपण वचन दिलेलं आहे ह्या गोष्टी आपण वेगवेगळ्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत प्रामाणिकपणे मांडतोय, सकारात्मक पद्धतीनं मांडतोय. आणि ही पदवीधर लोकांना कुठल्या आमिष दाखवून त्याच्यावरती काही फरक पडणार नाही आहे. तर आपल्याला प्रामाणिकपणे लोकांच्या पुढे आपलं काम जे आहे, आपण आजपर्यंत गेल्या 7 ते 8 वर्षापासून जे काम करतोय ते काम. तुमचं डॉक्टर व्हायचं स्वप्न साकार करणारी, मनातल्या स्वप्नांना साकार करणारी युनिव्हर्स अकॅडमी विटा. आमच्या अकॅडमीची विद्यार्थिनी प्रणाली रमेश साळुंके खणापूर तालुक्यात अव्वल आली. विद्यार्थी ते डॉक्टर असा प्रवास घडवणाऱ्या युनिव्हर्स अकॅडमीची खास वैशिष्ट्ये: अनुभवी व तज्ज्ञ शिक्षक वर्ग, उच्च दर्जाचे स्टडी मटेरियल, सुसज्ज वर्ग आणि अभ्यासिका, वैयक्तिक लक्ष, विद्यार्थ्यांच्या प्रत्येक शंकेचं निरसन आणि उत्तम मार्गदर्शन. तुमचे डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. 11वी व 12वी सायन्स आणि स्पेशल नीट रिपीटर बॅचसाठी प्रवेश सुरू. आमचा पत्ता
एसटी स्टँडच्या मागे विश्वविनायक हॉस्पिटल, दुसरा मजला, सावरकर नगर, विटा. थँक्यू युनिव्हर्स अकॅडमी. युनिव्हर्स आहे तो मुमकिन आहे. लोकांच्या पर्यंत ठेवणं आणि आजपर्यंत कोणीसुद्धा प्रश्न सोडवणं तर दूरच, परंतु त्याच्या पदवीधरांच्या फक्त निवडणुकीपुरतं राजकारण करायचं, निवडून यायचं, आमदार व्हायचं आणि परत नंतर त्याचं ते पेन्शन असेल किंवा वेगवेगळ्या त्याचं सोयीसुविधा हे करून घ्यायच्या, तर ह्या गोष्टी न करता खरंच पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी जे आम्ही प्रश्न आत्तापर्यंत सोडवले आहेत ह्याचं प्रामाणिकपणे लोकांच्या पुढे जातो आहे आणि आम्ही मानतो आहे की आम्ही तुमचे प्रश्न सगळं सोडवणार याच्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असं आपण लोकांच्या पुढे मानतो आहे. तुमचा लढा नेमका कोणासोबत आहे? एका बाजूला भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत संग्राम देशमुख, दुसऱ्या बाजूला अरुण अण्णा लाड आहेत. नेमकी लढाई कोणासोबत होईल असं वाटतं? आपल्या सर्वांना माहीत आहे की राष्ट्रवादी असेल किंवा बीजेपी इथं असेल, पलूस खडेगावचं उदाहरण घेतलं तर हे दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ही लोक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणूक लढवताना एकत्र असतात. त्याच्यानंतर ते आता सध्या बघितलं तर पलूस पंचायत समितीमध्ये सभापती बीजेपीचा आहे, उपसभापती राष्ट्रवादीचे आहेत. गेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एकत्र मिळून त्यांनी काँग्रेसला पराभूत केलेलं होतं. तर हे दोघंही एकाच बाजू, एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यामुळं हे दोघांच्या विरुद्ध माझी लढाई आहे. ह्या दोघांच्या अगेन्स्ट आपण आपली जी बाजू आहे ती प्रामाणिकपणे लोकांच्या पुढे मांडतो आहे आणि आपल्याला मतदान देण्यासाठी आम्ही लोकांना विनंती करतो आहे. आपल्या समोरचे जे दोन उमेदवार आहेत ते आपण जर बघितलं, त्यांचं काम बघितलं, त्यांच्या आत्ता जो अजेंडा बघितला, तर ते एकमेकांवरती टीका करताना कधी दिसून येत नाहीत. जसं की शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत आणि त्यांच्याशी संलग्न असणारे जे कारखाने आहेत, याच्यामध्ये शेतकऱ्यांचे बरेच ऊसाची बिलं जी आहेत ती थकलेली आहेत, त्यांची कामगारांची देणी आहेत, पण याच्यावरती कुठंतरी हे हा प्रश्न अजेंड्यावर येताना दिसत नाही, याची चर्चा होताना दिसत नाही, याबद्दल काय सांगाल? आपण पहिल्यांदा लक्षात घ्यावं की दोन्ही उमेदवार जे आहेत ते कारखानदार आहेत. म्हणजे काय की सहकाराच्या नावावरती कारखाने उभा झाले. वसंतदादांनी सहकार हा आपल्या पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदा आणला आणि नंतर आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पसरला. ह्याचं जी मूळ कल्पना होती की सर्वांना एकत्र घेऊन एकत्रपणे सर्वसामान्य लोकांची त्याच्या जीवनामध्ये बदल होईल, त्याच्यात आर्थिक त्याला फायदा होईल, अशा रीतीनं जी मूलभूत जे उद्देश होता तो आत्ता कुठंही घडताना दिसत नाही आहे. आपण पाहताय की हे दोन्ही कारखान्याचे प्रॉब्लेम्स भरपूर आहेत. वेगवेगळ्या लोकांचे त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे बिलं तिथं थांबवलेली आहेत. लोकांच्या म्हणजे सातबारावरती इथं कर्ज काढले जातात आणि या कारखान्याच्या माध्यमातून जे पैसे मिळतात ते पैसे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या स्वार्थासाठी, आपल्याच सत्तेत राहण्यासाठी ते वापरले जातात. ही सर्व लोकांना सर्वश्रुत आहे. त्यामुळं आम्ही हा एजंट आम्ही सांगतो आहे की हे दोघे एकत्र एकच आहेत. आम्हाला हा तिसरा पर्याय जो आहे ह्याला तुम्ही प्रामाणिकपणे स्वीकारा आणि आम्हाला मत द्या असं आम्ही लोकांच्या पुढे जातो आहे. येत्या काळात हे जे शेतकरी आहेत त्या प्रश्नावर तुम्ही लढा देणार का? त्यांची बिलं थकलेली आहेत किंवा जे पदवीधर तरुण जे आहेत ते कारखान्यांमध्ये 10,000 रुपयामध्ये 12,000 रुपयामध्ये राबतात, यांच्यासाठी एक शाश्वत रोजगाराच्या संधीसाठी काय प्रयत्न करणार आहात? बरोबर आहे. एकतर सहकारामध्ये पारदर्शकता कुठेही दिसत नाही आहे. ही पारदर्शकता सहकारामध्ये आणणं ही मला असं वाटते फार महत्त्वाची आणि मोठी गोष्ट भविष्यात असणार आहे आणि ही याला पाहिजे. जोपर्यंत ही पारदर्शकता येत नाही आहे तोपर्यंत हे सहकारामधून जे सत्ता केंद्र निर्माण झालेली आहेत ही कुठं तर थांबणार नाही. त्यानंतर त्याच्यामधून घरांशाही हे होत्या, 30-30 लोक त्या ठिकाणी ह्या सत्तेमध्ये राहतात, राजकारणात राहतात आणि सर्वसामान्य लोकांचे प्रश्न हे कधीही त्यापासून सुटत नाहीत. हा आपला आजपर्यंतचा कित्येक दिवसांचा, कित्येक वर्षाचा इतिहास आहे आपण पाहतोय ते. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये याच्यावरती निश्चितपणे आपण काम करणार आहे. विना अनुदानित जे शिक्षक आहेत त्यांचा प्रश्न हा फार मोठा प्रश्न आहे. बरोबर. पदवी घेऊन देखील हे शिक्षक जे आहेत ते एखाद्या संस्थांमध्ये काम करतात तुटपुंजा पगारावरती आणि त्यांना त्यांची घरची चूल पेटवण्या इतपत सुद्धा मानधन मिळत नाही. काही शिक्षक तर रोजगारानं गेल्याच्या घटना सुद्धा आता घडत आहेत. मनाला गारवा आणि जिभेला गोडवा देणारे बालाजी ज्यूस सेंटर, मँगो शेक, मिल्क शेक, सीताफळ शेक, रामफळ शेक, मिक्स शेक सह सर्व प्रकारचे उत्तम व दर्जेदार ज्यूस, आईस्क्रीम, टोस्ट, स्नॅक्स आणि सँडविचच्या स्वादिष्ट चवीसाठी आजच भेट द्या आणि तृप्तीचा मनमुराद आनंद घ्या. तुमच्या शुभकार्यांना अधिक गोडवा देण्यासाठी शुभकार्याच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील.
प्रोप्रायटर माने बंधू विटा। आमचा पत्ता पृथ्वी टॉवर श्री निरंकारी ड्रेसेस समोर रस्ता नंबर 2 विटा। काय नेमका हा प्रश्न आहे आणि आपल्याकडे काय याच्यावरती उपाय असेल? याचा जो मूलभूत प्रश्न असा आहे की आपण ह्या शिक्षण व्यवस्थेकडे प्रामुख्यानं ह्या जबाबदारीनं कधी बघितलं नाही आहे, सिरियसली कधी ह्या गोष्टीकडे बघितलेलं नाही आहे। ह्याच्याकडं शिक्षण हा किती महत्त्वाचा महत्त्वाची गोष्ट आहे, संपूर्ण जीवनाचा पाया ह्या शिक्षणावरती उभा राहतो, त्यामुळे शिक्षण व्यवस्थेकडं फार सिरियसली ह्या गोष्टीकडे बघणं गरजेचं आहे। ज्या पद्धतीनं आम आदमी पक्षानं, अरविंद केजरीवालच्या आम आदमी पक्षानं दिल्लीमध्ये जे शैक्षणिक क्रांती केलेली आहे, म्हणजे 100% बजेटपैकी 26 म्हणजे 26% बजेट हे शिक्षणावरती त्या ठिकाणी खर्च केले जातात। त्या ठिकाणचे सगळे विनाअनुदान जे शिक्षक आहेत त्यांना त्या ठिकाणी परमण करून घेतलेलं आहे, त्यांना अनुदान देण्यात आलेलं आहे। जुने पेन्शनसारखे प्रश्न असतील ते त्या ठिकाणी सोडवलेले आहेत। संपूर्ण जी सिस्टीम आहे जी प्रायव्हेट इक्वॅलंट टू प्रायव्हेट म्हणजे सरकारी शाळा ह्या आता प्रायव्हेट शाळांच्यापेक्षा चांगल्या तिथं केलेल्या आहेत, हे कसं काय शक्य होतं? तर त्या ठिकाणी पूर्णपणे प्रामाणिक काम करणारं, पारदर्शक पद्धतीने काम करणारं, भ्रष्टाचारमुक्त कारभार करून सगळे पैसे 100% पैसे हे ह्या कामावरती ह्या सगळ्या नियोजनावरती खर्च होतात, त्या ठिकाणी कुठलाही भ्रष्टाचार होत नाही, त्यामुळे ते सगळं शक्य आहे। आपल्याकडे हे भ्रष्टाचार हा फार मोठ्या प्रमाणात होतो, त्यामुळे ह्या आपल्या गोष्टी आपल्याकडे शक्य होत नाही। 90s काळामध्ये राजीव गांधी बोलले होते की 1 रुपयावरून आला तर 85 पैसे त्या ठिकाणी मुरतात आणि 15 पैसे ॲक्च्युली त्या लाभार्थीला पोहोचतात। तर ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावं लागेल की 85% हे जे पैसे आहेत ते कुठं भ्रष्टाचारमध्ये मुरतात। तर ते 100 रुपये जर आपल्या टॅक्सचे सगळ्या महसूल असेल ह्या वेगवेगळ्या माध्यमातून आलेला सगळ्याचा टॅक्स असेल तो पुरेपूर जर लोकांच्यावरती खर्च झाला तर हे सगळे प्रश्न सुटू शकतात, हे फार मोठ्या प्रमाणामध्ये आम आदमी पार्टीनं दाखवून दिलेलं आहे दिल्लीमध्ये। मध्ये एक आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो फार मोठ्या गतीनं उभा राहिला होता, वेगवेगळ्या जात समूहांचे आरक्षण वाढीसाठीचे किंवा आरक्षण मिळावे म्हणून मुद्दे पुढे आले होते। मुळातच आरक्षण जर जाहीर झालं तरी पण मूळ मुख्य प्रश्न जो आहे तो रोजगाराचा आहे, नोकऱ्या निर्माण होण्याचा प्रश्न। बरोबर, या नोकऱ्या निर्माण कशा होतील आणि ही सगळी बेरोजगार जनता आहे, बेरोजगार पदवीधारक आहेत, यांना या सगळ्या रोजगारामध्ये सामावून घेण्यासाठी काय करता येईल असं वाटतं? आरक्षणाचा मुद्दा हा वेगळा आहे। ॲक्च्युली आजपर्यंत हे पॉलिटिकल पार्टीने जे प्रस्तावित लोक आहेत त्यांनी त्याचा फक्त यूज करून घेतलेला आहे, आपल्या राजकारणासाठी सत्तेसाठी फक्त हे आरक्षण असेल किंवा जातीधर्माचं हे सगळं इक्वेशन्स करून फक्त त्यांनी सत्तेत राहण्यासाठीचं हे गोष्टी केलेल्या आहेत। पण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ह्या याच्यातून पुढे जायला लागेल, शाश्वत विकासाची संकल्पना आपल्याला मांडायला लागेल आणि संपूर्णपणे भ्रष्टाचारमुक्त कारभार केला तर हे सर्व काही शक्य आहे। हे सर्व दिल्लीच्या सरकारने आपच्या केजरीवाल सरकारने दाखवून दिलेलं आहे। त्याच पावलावर पाऊल ठेवून आपण ह्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये इम्प्लिमेंट करण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतील, जे प्रश्न उठवा लागतील आपल्या विधान परिषदेमध्ये सगळ्या गोष्टी आम्ही करू। कोरोना काळामध्ये जो आरोग्याचा महत्त्वाचा प्रश्न ज्याची जाणीव सरकारला पण झाली आणि त्याची सगळ्यात जास्त नुकसान जे आहे ते गोरगरीब जनतेचं झालं, खेड्यापाड्यात राहणाऱ्या नागरिकांचं झालं। आता या आरोग्याच्या समस्येवरती सध्या जी आरोग्याची व्यवस्था आहे ती व्यवस्था या लोकांचा आरोग्याचा प्रश्न पूर्णपणे सोडवण्यासाठी पुरेशी आहे का, काय वाटतं तुम्हाला? निश्चित नाही आहे। आपल्या देशाचं बजेट आरोग्याचं 1.2% असतं ही फार खेदाची गोष्ट आहे। कोणत्याही जे प्रगत राष्ट्र आहेत त्यांच्यामध्येही शिक्षण आणि आरोग्य महत्त्वाचं आरोग्य जे आहे ते आत्ता आपल्याला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याचं महत्त्व आपल्याला प्रत्येकाला कळालेलं आहे। त्या ह्याच गोष्टी जर आधी कळल्या असतं तर आपल्याला ही कोरोनाची साथ सुसह्य झाली असती, एवढ्या लाखो लोकांची डेथ झाली नसती, जवळजवळ करोड लोक आत्ता इन्फेक्ट झालेले आपण पाहतोय, तर एवढ्या प्रमाणामध्ये हे स्प्रेड झालं नसतं, कारण आपल्याकडे ही कमकुवत आरोग्य व्यवस्था असल्यामुळे हे सगळं गोष्टी होत आहेत। त्याच्यासाठी फार बेसिक गोष्टीवरती प्रयत्न केला गेला पाहिजे। आपल्याला ह्या आरोग्याचं बजेट निश्चितपणे वाढवायला लागेल, सरकारी आरोग्य यंत्रणा बळकट करायला लागेल। त्याच्याबरोबर हे आत्तापर्यंत तुम्ही बघताय की ॲक्च्युली महाराष्ट्राचा जर आरोग्याचंच पाहिलं तर मार्च महिन्यामध्ये 63% सीट्स ह्या क्लिनिकल सीट्स म्हणजे हे जिथं डॉक्टर ॲक्च्युअली काम करतात त्या सर्व सीट्स वेकंट होत्या आणि 43% अकॅडमिक। शिलाई मशीनचं सर्व साहित्य मिळण्याचं माहेर घर श्री शिलाई मशीन। आमच्याकडे डर्बी, स्वागत, सिंगर, अमरेला आदी नामवंत कंपन्यांच्या शिलाई मशीन्सची विक्री व दुरुस्ती, तसेच फॉल, अस्तर, गुंडी, मायक्रोम, कुंदन बॅच, उलण, लटकन, लेस आदी मटेरियल एकाच ठिकाणी मिळणारं एकमेव ठिकाण श्री शिलाई मशीन। आमचा पत्ता
एसटी स्टँड पाठीमागे श्रेयशी लेडी शॉपी विजया मेडिकल जवळ भेटा, आजच भेट द्या. सीट्स वेकंट होत्या आरोग्य क्षेत्रातल्या, म्हणजे डॉक्टर्स जे प्रोफेसर अकॅडमिक क्षेत्रातले असतात ते डॉक्टर्स, त्याच्यानंतर आरोग्य कर्मचारी नर्सेस आणि ज्या ज्या ठिकाणी पी एस सी आहेत किंवा सरकारी मोठे सिव्हिल हॉस्पिटलसारख्या यंत्रणा आहेत त्या ठिकाणी हे सगळे वेकंट होते. ही फार मोठी गोष्ट, ही खेदाची गोष्ट आहे आपल्याला की आपली आरोग्य व्यवस्था फार कमकुवत होती. आणि दुसरं, ह्या कोरोनाच्या महामारीमध्ये मला सांगावंसं वाटतं की ज्या पद्धतीनं कोरोनाचं ही साथ हाताळत गेलेली आहे, फार त्याच्यामध्ये कुठंही तुम्ही डॉक्टरांचा त्या ठिकाणी सहभाग फार तुटपुंजा दिसलेला आहे. मुख्य लोक जे आहेत की ते प्रशासकीय यंत्रणा त्या ठिकाणी काम करत होती, वेगवेगळे निर्णय घेत होती, परंतु डॉक्टरांचा सहभाग जे त्या ठिकाणी तज्ज्ञ आहेत, कोरोनामध्ये काम करणारे डॉक्टर जे असतील त्यांचा तज्ज्ञ लोकांचा सहभाग त्या ठिकाणी कुठे घेतला गेला नाही आहे. सामाजिक संस्थांचा, सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग त्या ठिकाणी कुठे घेतला नाही आहे. तर मला असं वाटतं की ह्या लोकांना, ज्यांना माहीत आहे ह्या रिअल कंडिशन, ह्या लोकांचा सहभाग घेऊन टास्क फोर्स प्रॉपर वेने डॉक्टरांचा सहभाग घेऊन करणं आणि त्यांच्या माध्यमातून ही कोरोना साथ नियंत्रण आणू शकलो असतो. पण तरीसुद्धा ही साथ ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, येणाऱ्या काळात दुसरी साथसुद्धा येण्याची शक्यता फार मोठी आहे. त्यासाठी आपण सर्वांनी काळजी घेतलेली पाहिजे. तर त्यासाठी खरं तर डॉक्टरांचा सहभाग फार महत्त्वाचा आहे त्यामध्ये. याच्यामध्ये मला ही गोष्ट जाणून घ्यायची आहे की ग्रामीण जी रुग्णालयं आहेत, पी एच सी असेल, सब सेंटर असतील किंवा दुर्गम भागातल्या पण ह्या सगळ्या आरोग्य यंत्रणा असतील, यामध्ये बऱ्याच सीट्स ज्या आहेत त्या व्हॅकंट असलेल्या आपल्याला दिसतं. एमबीबीएस ची सीट असेल आणि दुसऱ्या बाजूला ह्या सगळ्या सीट्स व्हॅकंट आहेत आणि दुसऱ्या बाजूला मेडिकल फील्ड मधले अनेक डॉक्टर्स दरवर्षी पदवीधर होत आहेत. बरोबर, हे गणित काय आहे नेमकं? नाही, आपण आरोग्य आपली सार्वजनिक किंवा आपण जे म्हणतो सरकारी आरोग्य व्यवस्था कधी बळकट करण्यासाठी प्रयत्नच केला गेला नाही आहे. ते कशी खिळखिळत होईल? आपण बघितलं की बरेच लोक जे प्रस्थापित आजपर्यंत राजकारणी आहेत त्यांनी त्यांच्या जिल्ह्यामध्ये, त्यांच्या तालुक्यामध्ये कधी सरकारी हॉस्पिटल होऊ दिलं नाही किंवा सरकारी हॉस्पिटल वाढावं, सरकारी हॉस्पिटलमध्ये बेड्स वाढावेत किंवा ती यंत्रणा सक्षम व्हावी अशासाठी कधी कोणी प्रयत्न केला नाही. परंतु त्यांनी स्वतःचं प्रायव्हेट हॉस्पिटल काढतील, स्वतःचे प्रायव्हेट इन्स्टिट्यूट काढतील, त्या ठिकाणी मोठ्यामोठ्या गोष्टी करतील, परंतु सरकारी जी सर्वसामान्य लोकांसाठी जी आरोग्य व्यवस्था आहे त्या ठिकाणी कधी प्रयत्न केला नाही आहे. ही सर्वश्रुत आहे सगळ्यांना. आजपर्यंतच्या लोकांनी ह्या आरोग्य व्यवस्थेकडं गांभीर्यानं बघितलेलंच नाही आहे, त्यामुळे ही आजची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायला लागेल, कारण येणाऱ्या काळामध्ये कोरोनाची साथ ही किती दिवस राहील अजून सुद्धा माहीत नाही, कदाचित 2-3 सुद्धा याच्यामध्ये वेव्ज येतील. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आरोग्य व्यवस्था सक्षम केल्याशिवाय पर्याय नाही तर फार मोठा गोंधळ माझ्या शक्यता आहे. डॉक्टर, आपल्या पण वचननाम्यामध्ये मी एक क्लॉज वाचला की बेरोजगारांच्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या पाहिजेत. बरोबर, बोलताना पण मगाशी म्हणा. बरोबर, जे ग्रामीण भागामधले जे बेरोजगार आहेत, जे पदवी घेतलेले युवक आहेत, जे आयटीआय शिकलेले आहेत, या लोकांना आता सध्या जी व्यवस्था आहे, तंत्र शिक्षण असेल किंवा स्किल डेव्हलपमेंटचे जे वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम असतात, परंतु मी जेव्हा ग्रामीण भागामध्ये फिरतो त्या मुलांचं एक म्हणणं असतं की आम्हाला आमच्या भागामध्येच कसं रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, त्यांच्या आजूबाजूला जी सगळे रिसोर्स आहेत त्याचा उपयोग करून रिसोर्स तिथं त्यांना कसा काही रोजगार मिळेल, अशी या लोकांची मागणी असते. आणि दुसऱ्या बाजूला जी आपली पॉलिसी आहे, या लोकांना कुठेतरी इलेक्ट्रिकचं ट्रेनिंग द्यायचं, कुठेतरी वेगळ्या प्रकारची ट्रेनिंग द्यायची आणि त्यांना शहरामध्ये स्थलांतर करायला उद्युक्त करायचं, काय नेमकी ही व्यवस्था आहे आणि याच्यावरती आम आदमी पक्षाच्या वतीनं काय करता येईल? बरोबर आहे, चांगला मुद्दा आहे हा. ॲक्च्युली आजपर्यंत आपण पाहिलं आहे की ग्रामीण व्यवस्था किंवा खेडी असतील, गाव असतील, याच्याकडे फार कोणी बघितलं. आम्लपित्त, अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय, आतड्याला सूज व आयबीएस आहे, तुम्हाला बद्धकोष्ठता व मुळव्याचा देखील त्रास आहे, जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीमुळे तुम्ही त्रस्त आहात, मग आता वेळ घालवू नका. आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये, वरचा मजला, मायणी रोड, विटा, जिल्हा सांगली. गेलं नाही आहे म्हणजे गांधीजी बोललेले होते 1940s की जोपर्यंत ही सत्ता केंद्र मुंबई, कलकत्ता किंवा दिल्लीसारख्या ठिकाणी न राहता, जोपर्यंत ती सत्ता केंद्र सर्वसामान्य लोकांचे जिथे राहतात, जे गावागावामध्ये होत नाही, विकेंद्री म्हणजे सत्तेचं जोपर्यंत विकेंद्रीकरण होणार नाही आहे तोपर्यंत ही आपली म्हणजे तोपर्यंत आपल्याला खरं स्वातंत्र्य मिळालं असं म्हणता येणार नाही. त्यावेळेला म्हणजे आपल्याला गांधीजी बोललेले म्हणजे जवळजवळ 70 झाली तरीसुद्धा हीच गोष्ट आत्तासुद्धा आपण अनुभवतो आहे की गावाची जी सगळी व्यवस्था आहे त्याच्याकडे कधी लक्ष दिलं गेलं नाही, गांभीर्याने लक्ष दिलं गेलं नाही आहे, त्यामध्ये फार मोठे बदल करण्याची गोष्ट आहे. याच्यामध्ये फार मूलभूत गोष्टीकडे बघितलं गेलं पाहिजे. गावातून लोक शहराकडे का स्थलांतरित होतात याचं कारण शोधून घेतली पाहिजेत. कारण काय की आपण पाहतो आहे की शहरामध्ये
रोजगाराच्या काही संधी आहेत, परंतु गावात रोजगाराची संधी नाही. तर गावातच कसं स्वयंरोजगार निर्माण करता येतील ह्याच्याकडे प्रामुख्यानं मला असं वाटतं बघितलं पाहिजे. त्यासाठीचं म्हणजे तशा टाईपची लिडरशिप ॲक्च्युली डेव्हलप झाल्या पाहिजेत. आणि ह्याकडं तुम्हाला गांभीर्यानं बघून ग्रामीण व्यवस्था कशी सुधारता येईल ह्याच्याकडे आपल्याला पाहिलं पाहिजे. मी आता तुमच्या कामाकडे येतो. आपलं जे महामार्ग बाधित जे शेतकऱ्यांच्या संदर्भातलं जे काम आहे त्या कामाच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांचा आत्ता त्यांचा जो न्यायाची मागणी आहे ती कुठंपर्यंत आलेली आहे, काय लढा आहे तो? आता आपल्या सर्वांना माहिती आहे गेल्या 3 ते 4 वर्षापासून आम्ही गुहागर विजापूरचा जो 267 हा जो महामार्ग आहे याच्यामध्ये ज्या ज्या लोकांच्या जमिनी ह्या महामार्गात गेलेल्या आहेत असे महामार्ग बाधित सर्व शेतकऱ्यांना एकत्र करून आपण एक महामार्ग संघर्ष समिती स्थापन केलेली आहे. म्हणजे आपल्या सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुका, पलूस तालुका, तासगाव तालुका, कवठेमंका तालुका आणि तसंच जत तालुका हे आणि जो रोड 167E आपण म्हणतो आहे जो विटा मार्गे नागज मार्गे तो जतला जातो आहे तो पण तशाच पद्धतीनं या ठिकाणी प्रश्न त्याचेसुद्धा आहेत तसेच आहेत. तर गेल्या 4 वर्षामध्ये आपण एक 5 पिटिशनच्या साह्याने उच्च न्यायालयामध्ये हा लढा उभा म्हणजे हा लढ्याचा न्यायालयीन पाठपुरावा चालू आहे एका साईडनी. आणि एका साईडनी आंदोलनातून आपण हे प्रश्न ह्या प्रशासकीय यंत्रणा असेल किंवा राजकीय यंत्रणा असेल ह्यांच्यापुढे आपण मांडतो आहे आणि हे सॉल्व्ह करण्यासाठी प्रयत्न करतो आहे. गेल्या 4 वर्षापासून फार त्याचा अभ्यासपूर्वक त्याचं नियोजन केलेलं होतं की यामध्ये कोणतीही नोटीस न देता, कुठलीही नुकसान भरपाई न देता, कुठली मोजणी न करता डायरेक्ट लोकांच्या शेतावरती अतिक्रमण करण्यात आलं होतं. दडपशाहीनं त्यांची जमीन घेण्यात येत होती. तर हे जेव्हा आमच्या लक्षात आलं, वेगवेगळ्या माहिती अधिकारी साहेबांना आम्ही जी माहिती मिळवली त्यानंतर लक्षात आल्यानंतर आम्ही याच्यामध्ये ह्याचा पाठपुरावा आपण सुरू केला. पहिल्यांदा जिल्हाधिकारी असतील, प्रांताधिकारी असतील किंवा राष्ट्रीय महामार्ग अधिकारी असतील ह्यांना आपण ह्या सगळ्या गोष्टी निदर्शनास आणून दिल्या, त्यांना त्या गोष्टी कळाल्या. परंतु ह्या गोष्टी कळूनसुद्धा त्यांनी त्याच्यावरती काही गोष्टी केल्या नाहीत. तर तसंच काम रेटण्याचा प्रयत्न केला, आमच्या लोकांच्यावरती 353 सारखे गुन्हे दाखल केले, मारहाण केली, धमकी दिल्या, शिवीगाळ झाल्या, मोठ्या प्रमाणात केले. परंतु आम्ही अत्यंत लोकशाही मार्गानं, अत्यंत सदस्यीय मार्गानं हा लढा सातत्यानं ठेवला आणि सातत्यानं हा आंदोलनात्मक आणि न्यायालयीन प्रक्रिया एकत्र ठेवून आज आपण पाहताय की जवळजवळ 1000 शेतकऱ्यांना न्याय मिळालेला आहे. 1000 शेतकऱ्यांची जमीन त्या ठिकाणी महामार्गात जाण्यापासून वाचलेली आहे. ज्यांची ज्यांची जमीन गेलेली आहे त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी उच्च न्यायालयानं आदेश सुद्धा दिलेले आहेत. 40 वर्षाच्या विश्वसनीय सेवेची अखंड परंपरा लाभलेले होलसेल किराणा मालाचे व्यापारी कांतीलाल अँड सन्स आणि जोगत ट्रेडिंग कंपनी, कोणतीही जीवनावश्यक वस्तू हमखास मिळणारे एकमेव दालन, तुमच्या घरी लागणाऱ्या प्रत्येक जीवनावश्यक वस्तूसाठी आजच भेट द्या आणि दसरा दिवाळीचा आनंद द्विगुणित करा. आमचा पत्ता टेके आणि जोगड कॉम्प्लेक्स, मायनी रोड, पेट्रोल पंपासमोर, विटा. पदवीधर निवडणूक ज्यावेळी जाहीर झाली त्यावेळी कारखानदार असणाऱ्या लोकांना, शिक्षण सम्राट असणाऱ्या लोकांना सुद्धा पदवीधरांचा कळवळा यायला सुरुवात झाली. नेमकं त्यांचा कळवळा काय आहे, पदवीधरांचा खरंच कळवळा आहे की त्यांना केवळ सत्तेमध्ये जाऊन त्याची फळं चाकायची आहेत? आपण पाहू की हे जे 2 मुख्य प्रस्थापित जे पक्ष आहेत यांनी जे उमेदवार आत्ता दिलेले आहेत हे दोन्ही उमेदवार हे पदवीधरांचे खरंच प्रश्न मांडणार आहेत का स्वतःची कारखानदारी करणार आहेत, कारखानदारी चालवणार आहेत ह्याच्यावरती आपल्याला शंका येते. आपल्याला सर्वांना आता माहीत आहे की हे दोन्ही उमेदवार एकमेकाबद्दल अजिबात काय बोलत नाहीत, जसं की ह्यांचा आतून काहीतरी साठेलोटा आहे असं आपल्याला दिसतं आहे. आणि या दोन्ही लोक कारखानदार आहेत. दोन्ही लोकांनी त्यापैकी महत्त्वाचं आहे की देशमुख जे ज्यांनी जे कारखाना चालवतात त्यांचे जवळजवळ 100 ते 150 कोटी रुपयांची देणी लोकांची आहेत. शेतकऱ्यांनी जो त्यांचा ऊस त्या ठिकाणी तिथे घातला होता त्यांची देणी जवळजवळ 2 ते 3 वर्षापासून पेंडिंग आहेत. तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी त्यांना हाल अपेष्टा तिथं सहन करायला लागतात. मला एवढंच सांगायचं आहे की याबद्दल राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत ते एक शब्दसुद्धा त्या ठिकाणी बोलत नाहीत किंवा ह्यांच्या ह्या यांचं दोघांचं एकत्र साठलोट असल्यासारखं त्या ठिकाणी दिसतं आहे. तर येणाऱ्या काळामध्ये हे सर्वसामान्य लोकांचे जे प्रश्न आहेत, बेसिक हे पलूस कडेगाव विधानसभेमधील जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांचे जे प्रश्न होते की ऊसाचा कारखान्याचा आणि ऊसाच्या किमतीचा जो प्रश्न आहे हा प्रश्न आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उचलून धरणार आहोत असं या ठिकाणी मी ग्वाही देतो. ब्रँडेड शोरूममधून शॉपिंग, प्रशस्त आणि अलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट,
गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टिप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. तर हे होते डॉक्टर अमोल पवार. अमोल पवारांचं सामाजिक क्षेत्रातलं काम, आरोग्य क्षेत्रातलं काम हे फार मोठं आहे आणि ते आता राजकीय क्षेत्राकडे त्यांनी वाटचाल सुरू केलेली आहे. समोर मातब्बर उमेदवार आहेत, पैसेवाले उमेदवार आहेत, कारखानदार उमेदवार आहेत आणि अमोल पवारांच्याकडं त्यांनी केलेलं काम आहे, पदवीधरांच्यासाठीचा त्यांचा अजेंडा आहे, हा अजेंडा घेऊन ते आता या लोकांच्या समोर, पदवीधर मतदारांच्या समोर जात आहेत. त्यांना या निवडणुकीमध्ये यश मिळणार का, त्यांच्या कामाचं मोल हे पदवीधर करणार का, हा खरा प्रश्न आहे. अमोल पवार, तुम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात त्याबद्दल तुमचं धन्यवाद. धन्यवाद. फॅशनेबल कपड्यांच्या विविध व्हरायटीसाठी आजच भेट द्या तुमच्या मिस्टर क्लासीला. शर्ट, टी शर्ट, ट्राउझर, जीन्स पॅन्ट, पुडी, आरमाडी शर्ट, फॉर्मल शर्ट आणि मेन्सवेअर सर्व प्रकारच्या फॅशनेबल कपड्यांसाठी आजच मिस्टर क्लासीला भेट द्या आणि मनपसंत खरेदी करा. आमचा पत्ता बालाजी निवास, विरोबा मंदिराजवळ, सराफ पेठ विटा, प्रोप्रायटर विशाल शिंदे, अनिकेत बनसोडे.